एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली उरण तालुक्यात झालेल्या गौरवशाली शेतकरी लढ्यात पाच हुतात्मे झाले होते त्यातील तीन हुतात्मे पागोटे येथील होते या हुतात्म्यांच्या एकोणचाळीसव्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम मंगळवारी पागोटे येथे झाला यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदे यांनी हुतात्म्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली तसेच हुतात्मा अमर रहो अशी घोषणा देण्यात आल्या उरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शेतकऱ्यांचा गौरवशाली लढा झाला होता त्या लढ्यात उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले होते या लढ्यात पागोटे येथील हुतात्मा महादेव हिरा पाटील हुतात्मा केशव महादेव पाटील हुतात्मा कमळाकर कृष्णा तांडेल हे तिघे हुतात्मे झाले होते त्यांचा एकोणचाळीसवा स्मृती दिन दरवर्षी हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो त्यानिमित्त हुतात्म्यांच्या एकोणचाळीसव्या स्मृतीदिनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांच्यासह मान्यवरांनी हुतात्मा महादेव हिरा पाटील हुतात्मा केशव महादेव पाटील हुतात्मा कमळाकर कृष्णा तांडेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच ज्या ठिकाणी हे तिघे हुतात्मे झाले होते त्या रेल्वे रुळाजवळ मानवंदना देण्यात आली या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र खरत उद्योजक जे एम म्हात्रे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच्या आंदोलनातील रणरागिणी भारती ताई पोवार महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल पाटील भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवींद्र भोईर वहाळ साई संस्थांचे रविशेठ पाटील चंद्रकांत घरत पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील पागोटेचे अध्यक्ष आशिष तांडेल सरपंच कृणाल पाटील जे डी तांडेल मेघनाथ तांडेल प्रशांत पाटील सीमा घरत यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते